बालदोस्तानो यापूर्वी आपण काही शब्द पाहिले ज्याच्या खाली अशा पद्धतीचेच आपल्याला चित्राच्या खालील शब्द फोर लाईन्स नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे होते ज्यामुळे आपल्याला स्पेलिंगसह किंवा उच्चारासह ते चित्र कशाचं आहे किंवा त्या चित्राला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहीत होणार आहे चला तर पाहूया आज पुढील शब्द बी यू एस बस बीयू एच बुश सी ए बीबीए जीई कॅबेज सी एमई ए सी ए बी एलई केबल T सी S कॅक्टस पहा हे तुम्ही सावकाश पाहणार आहात अगदी छान क्लिअर अशा पद्धतीने आपल्याला दिसते केक कॅलेंडर कॅन्डल कॅप कार कॅरेट कॅट Chain, chair, cock, coconut, coin, computer, cone, cow, crane, crow, cube, cucumber, cup, cupboard, deer, dish, dog, jar, drop, duster, duck, doer, deaf. चला तर हे सुद्धा शब्द आपण फोर लाईन्स नोटबुकमध्ये प्रॉपरली लिहून घेणार आहात आणि पुन्हा पुन्हा वाचणार आहात जेव्हा केव्हा आपल्याला हे चित्र दिसणार आहेत तेव्हा निश्चितच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही पण कधी जेव्हा तुम्ही याला मनापासून अभ्यासणार आहात